नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांनाच माहीत आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध गोष्टींचा किंवा विविध स्थळांचा प्रत्यक्ष अनुभव घेत असतो आता जर आपण शाळा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर शाळेशी निगडीत असणाऱ्या विविध नावांचा उल्लेख आपल्याला करता येईल जसे की वर्गखोली शाळेची इमारत शिक्षक विद्यार्थी वही पेन पुस्तक खडू इत्यादी विविध गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येणार आहेत त्याचबरोबर आपण जर निसर्गाचा उल्लेख केला तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण निसर्गाचा अनुभव घेतलेला असतो यामध्ये झाड असेल पक्षी असतील आभाळ असेल डोंगर असेल इत्यादी विविध गोष्टींचा आपल्या डोळ्यासमोर त्याची अनुभूती येते या सगळ्या अनुभूतीचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो तर अशा सगळ्या अनुभवाचा फायदा आपल्याला लेखन करताना घ्यावायचा आहे अशा विविध गोष्टीचा जो आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे याचा फायदा आपल्याला काय करायचा आहे लेखन करताना घ्यावायचा आहे तर चला तर आज आपण तुला माहीत असलेले शब्द लिही या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत पालक व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा या घटकाचा अभ्यास घेत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले जे काही त्यांच्या कल्पनाशक्तीचे शब्द असतील त्या शब्दांचं लेखन व वाचन याचा सराव करून घ्यावयाचा आहे